शिवाजी पार्क न मिळाल्यास उद्धव ठाकरे नवी युक्ती वापरणार आहे। शिवाजी पार्क समोरच्या रस्त्यावर उभे राहून किंवा टॅक्सीवर उभे राहून उद्धव ठाकरे भाषण करण्याची शक्यता आहे। तशी चर्चा सध्या कार्यकर्त्यांमध्ये सुरू आहे। पूर्वी बाळासाहेब सुद्धा अशीच युक्ती वापरत होते, हीच युक्ती उद्धव ठाकरे वापरण्याची शक्यता आहे। ही दृश्य आपण बघू शकताय। बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या पद्धतीने दसरा मेळावा टॅक्सीवर उभे राहून घेतला होता तेव्हाचा हा फोटो आहे आणि अशाच पद्धतीने आता उद्धव ठाकरे सुद्धा दसरा मेळावा घेणार असल्याची माहिती या ठिकाणी समोर येते। कार्यकर्त्यांमध्ये तशी चर्चा रंगल्याचं पाहायला मिळतंय। जर शिवाजी पार्क मैदान हे मिळालं नाही शिवसेनेला, शिवसेनेच्या ठाकरे गटाला, तर उद्धव ठाकरे हे अशा पद्धतीने टॅक्सीवर उभे राहून दसरा मेळाव्याचं भाषण करणार असल्याची माहिती समोर येते। आता जी सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची ही बातमी म्हणावी लागेल तर जी युक्ती स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी वापरलेली होती तीच आता उद्धव ठाकरे सुद्धा वापरणार अशी चर्चा सध्या सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। त्याच्यामुळे येणारा जो दसरा मेळावा आहे तो नेमका कसा असेल याची उत्सुकता आता सगळ्यांमध्ये पाहायला मिळतीये। आता जी सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल, बाळासाहेब ठाकरेंनी जेव्हा टॅक्सीवर उभं राहून भाषण केलं होतं त्यावेळची ही दृश्य आपण बघताय।